छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा एकदा निश्चय केला होता. कधी केला होता? वयाच्या 16व्या वर्षी निश्चय केला होता की बाबा हे स्वराज्य आहे का, एक दिवस असा येईल की हा पूर्ण भारत स्वराज्यात येईल. निश्चय केला होता. कुठे केला होता? महादेवा समोर केला होता. म्हणून आपण सगळे मला विचारता, समजा मी कुठे गेले ना, कुणी मला विचारता तुम्ही शिवाजी महाराजांना दैवत म्हणतात, दैवत का बरं त्यांना दैवत म्हणायचं? ते काय देव होते का? ते काय देव होते का? पण मला त्यांना एक सांगायचंय, शिवाजी महाराज देव नव्हते, पण त्यावेळेस ते नसते ना तर आज देवळात देव नसते. तुम्ही दैवत 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 म्हणता, मग त्यावेळेस जर महाराजच नसते तर आज आपण इथे बसलो असतो का? नाही. आज सप्ताह असता का? नाही. डोक्याला गंध असते का आपल्या आज? नाही. कपडावर टिळा असता का? नाही. अरे शिवने रे वर शिव जन्मला राजाचा अधिपती, सारा राजाचा अधिपती, दैवत छत्रपती छत्रपति नाम सदैवत छत्रपति, दैवत 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 छत्रपति नाम सदैवत छत्रपति. सुराज घडवण्यासाठी यान केलं एक हो जाती, सुराज घडवण्यासाठी जन एक केलं हो जाती, सुराज घडवण्यासाठी यान केलं एक हो जाती, सुराज घडवण्यासाठी यान एक केलं हो जाती. कोण भगवान तो हाती, भगवान तो हाती, सुराज घडवण्यासाठी, सुराज घडवण्यासाठी, सुराज घडवण्यासाठी. आई शिवाय आईच नाही, आशीर्वाद हो पाठी, आई आशीर्वाद हो पाठी. दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती, अरे दैवत छत्रपती नाम सदैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम सदैवत छत्रपती. आणि जे जिवंत आहे, जे त्यांचे शत्रू आहे, ते जिवंत आहे त्यांना मरणाची भीती वाटते. नावातच एवढी ताकद आहे. पण या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं कोणी? कोणी घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांना? अहो, एक दृष्टांत सांगते महाराजांचा. एकदा काय झालं, महाराजांच्या किल्ल्याखाली तमाशाचा फड आला. महाराज तमाशाचा फड आला आणि महाराज त्या खिडकीमधून, त्या खिडकीमधून त्या तो फड बघत होते. आणि बघत असताना, बघत असताना मागून आऊसाहेब आल्या, राष्ट्रमाता जिजाऊ आल्या आणि म्हणाल्या, काय शिवबा,
शुभा अरे माझा बाळा तू एक काय बघतोय तू हे स्त्रियांचं नाचणं बघायचं नाही तुला स्त्रिया नाचवणार नाही तर तुला स्त्रिया वाचवणार राजा व्हायचंय तुला स्त्रिया नाचवणार नाही रे तुला स्त्रिया वाचवणार राजा व्हायचंय असे होते माझे छत्रपती महाराजांबद्दल अजून काय सांगाव महाराजांबद्दल अजून काय सांगाव एका सुभेदाराची बेगम आणली कुणी मावळ्यांनी म्हणे महाराज तुम्हाला नजराणा हा महाराज म्हणले नजराणा आहे ना तर दरबारात दाखवा आम्ही असं एकट्यात बघत नाही म्हणे दरबारात सगळ्यांनी दरबार बसला आता सगळ्यांना विचार पडला बाबा नजराणा असेल तरी काय ती सुभेदाराची बेगम अशी दरबारामध्ये आणली तो भुरका काढला आणि काढल्याबरोबर महाराज काय म्हणले माहितीये का एवढं सुंदर रूप किती सुंदर हे रूप तुमच्या सारखीच जर माझी आई असती तर आम्ही सुद्धा एवढेच गोंडस आणि एवढे सुंदर झालो असतो एवढे सुंदर विचार माझ्या शिवाजी महाराजांचे होते आणि आम्ही शिवाजी महाराजांच्या जयंत्या साजऱ्या करतो आम्ही शिवाजी महाराजांच्या जयंतीला मोठमोठे उत्सव करतो पण आम्ही सगळं साजरं करतो फक्त आम्ही त्यांचे विचारच घेत नाही सगळं घेतो आम्ही त्यांचं फक्त त्यांच्या विचारावरच चालत नाही हेच इथेच आम्ही चुकतो शिवाजी महाराज प्रत्येक स्त्रीला कसं मानत होते माते समान मानत होते रस्त्याने जाणारी प्रत्येक मुलगी रस्त्याने जाणारी कोणतीही मुलगी ही संधी नसून कुणाची तरी बहीण आहे कुणाची तरी आई आहे कुणाची तरी बायको आहे कुणाची तरी कोणी आहे रस्त्यावरून जाणारी कोणतीही मुलगी ही संधी नसून कुणाची तरी जबाबदारी आहे ज्या दिवशी हे समजेल त्या दिवशी महाराष्ट्रच काय हे जग सुधरेल आज प्रत्येक जण म्हणतो मुलींना काय शिकवायचं मुलींना काय करायचं मला सांगा राष्ट्रमाता जिजाऊ नसत्या तर शोभा घडल्या असते का हो राष्ट्रमाता जिजाऊ नसत्या तर शोभा घडल्या असते का झाशीची राणी नसती तर झाशी वाचली असती का कितीतरी उदाहरण आहेत असे आताचं उदाहरण आहे सिंधुताई सपकाळांचं त्या सिंधुताई सपकाळ ज्या ज्या दिवशी सिंधुताई सपकाळ्यांचं निधन झालं त्या दिवशी प्रत्येकाच्या स्टेटसला त्यांचा फोटो होता प्रत्येकाच्या इन्स्टावर फोटो होता व्हॉट्सअपला फोटो होता ट्विटरला फोटो होता फेसबुकला फोटो होता प्रत्येकाच्या फोनवर प्रत्येकाच्या स्टेटसला त्यांचा फोटो होता का होता बरं सिंधुताई सपकाळ खूप श्रीमंत होत्या म्हणून का सिंधुताई सपकाळाकडे खूप बंगले होते म्हणून का खूप पैसा होता म्हणून का त्यांचा फोटो होता कारण ते अनाथाची माय होत्या म्हणून त्यांचा फोटो होता सिंधुताई सपकाळ्या अनाथाची माय होत्या मग आपण म्हणतो मुली काहीच करू शकत नाही प्रत्येक गोष्ट करू शकता मुली सगळं करू शकता मग सिंधुताई सपकाळ यांना सुरुवातीला काही त्रास झाला नसन का हो सर सिंधुताई सपकाळ यांना त्रास नसन झाला का अनाथ मुलं सांभाळताना त्रास झाला म्हणून त्या अनाथ झाल्या आणि नंतर त्या अनाथाची माय झाल्या हरि उत्तमती उरे कीर्ती मागे उत्तमती उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची
मरणची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे अहो सिंधुताई सपकाळच काय सावित्रीबाई फुले यांना सुद्धा किती त्रास झाला अहो मुलींना शिकवताना जेव्हा त्या मुलीला शिकवायला जायच्या ना तेव्हा लोक त्यांना शेण फेकून मारायचे दगड फेकून मारायचे पण त्या थांबल्या का जर त्या थांबल्या असत्या तर आज आम्ही शाळेत गेलो नसतो जर त्या थांबल्या असत्या तर आज आम्ही शाळेत गेलो नसतो आम्ही कुठेच नसतो कारण त्यांचे उपकार खूप आहेत आमच्यावर कोणाचे सावित्रीबाई फुलेंचे त्यांना त्रास झाला मग जो समोर जातो जो पुढे जातो त्याला त्रास हा होतच असतो ज्याला काहीतरी करून दाखवायचे त्याला त्रास होतच असतो आणि तो त्रास झाल्याशिवाय तो त्रास झाल्याशिवाय त्याची सुटका पण होत नाही जोपर्यंत जो त्रास आपल्याला झालाय तो जर एखाद्याला त्रास होत असेल तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला सुद्धा तो त्रास अगोदर झालेला आहे तर समोरच्याच्या भावना आपण समजू शकतो ना बरोबर आहे का नाही पण एक कवी म्हणतात माटी कहे कुम्हार से अरे माटी कहे कुम्हार से तू क्यों रोंदे मोय अरे माटी कहे कुम्हार से तू क्या रोंदे मोय अरे एक दिन ऐसा आएगा जा मैं रोंदूंगी तोय कवी सांगतात माटी कहे कुम्हार से तू क्यों रोंदे मोय अरे एक दिन ऐसा आएगा जा मैं रोंदूंगी तोय माती कोणाला म्हणते कुंभाराला म्हणते तू काय मला तुडवतोस तू काय मला तुडवतोस एक दिवस असा येईल की मी सुद्धा तुला तुडवेल ही व्यथा कुंभाराची नाहीये ही व्यथा माणसाची आहे प्रत्येक माणसाची इथे बसलेले उठलेले माझी तुमची सगळ्यांची आहे एक दिवस आपल्याला मातीमध्ये जायचंय मग ती माती स्वतःहून सांगते आपल्याला की बाबा तू काय मला तुडवतोस तुम्ही काय मला तुडवतात एक दिवस माझ्यातच तुम्हाला समावेश व्हायचाय विठाला 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 यातना कठीण ज्याच्या अंगात मोठेपण असत त्याला यातना या होणारच हे सगळं आम्हाला कळतं महाराज आम्हाला हे सगळं कळतं घ्यायचं कळतं पण द्यायचं कळत नाही घ्यायचं कळतं पण द्यायचं कळत नाही घ्यायचं आम्हाला समज पण दान करायचं आम्हाला समजत नाही दुसऱ्यांची निंदा करायला जमते पण कोणाची स्तुती करायला आमची जीभच वळत नाही दुसऱ्यांची निंदा करायला जमते पण कोणाची स्तुती करायला आमची जीभच वळत नाही समाजसेवा करायला आम्हाला कधी कळतच नाही समाजसेवा ही आम्हाला कधी कळतच नाही पण दुसरे करत असतील त्यांना नाव ठेवल्याशिवाय आम्हाला जमत नाही मग एवढं सगळं आहे म्हणून नामदेव महाराज सांगतात म्हणून नामदेव महाराज म्हणतात काय करू देवा काय करू याला अभंगाचं दुसरं चरण सांग पंढरी राया काय करू या सांग पंढरी राया
काय करूयासी का रूप ध्यानासी नये तुझे पंढरी राया काय करूयासी तुझं रूप माझ्या ध्यानात का राहत नाही बरं का राहत नाही देवाचं रूप ध्यानात राहत देव येतो पण आपल्याला त्याला तसं बोलवायला पाहिजे कसं बोलवायचं देवाला कोण म्हणतं देव येत नाही कोण म्हणतं देव येत नाही देवाचं रूप ध्यानात राहत नाही पण देवाला तसं बोलवावं लागतं तेव्हा देव येतो कोण कहते है भगवान आते नहीं कोण कहते है भगवान आते नहीं माता शबरी के जैसे बुलाते नहीं माता शबरी के जैसे बुलाते नहीं कोण म्हणत देव येत नाही देव येतो मग देव येतो पण देवाला बोलावं लागतं का नाही तुकाराम महाराज म्हणतात ठाईच बैसोनी करा एक चित्त आणि आवडी आनंद आळवावा एकाच जागेवर बसा आणि एक चित्त करा आणि आवडी आनंद मग आवळा मग मग आमच्या सावता महाराजांनी सुद्धा भक्ती केली पण कशी केली कशी केली कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोशिंबिरी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी भक्ती केली पण कशी केली जे आहे त्यात समाधान मानून केली जे आहे त्यात समाधान मानून केली आणि कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोशंबीर अवघी व्यापली पंढरी सावता महाराजांनी भक्ती केली पण कशी केली मग सावता महाराजामुळे कुळ उधळले कुळ उधरले नामदेव महाराज सांगतात नामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला आणि वंश उद्धरीला माळी याचा विठाला 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 महाराज म्हणतात भक्ती करा पण कशी करा एक चित्ताने करा एका ठिकाणी बसूनच करा पण एका ठिकाणी बसून सुद्धा आम्हाला झोप येते आम्ही कीर्तनात जरी बसलो तरी आम्हाला झोप लागते कीर्तनात येताना आम्ही विचार करून येतो महाराज आले का आधी बघतो
चाली संपला का आधी बघतो मग मागचा मग मागे बसतो मग मागचा बांबूच्या मागे थोडासा बसतो कारण कसं आहे ना कीर्तनामध्ये झोप आली की मागे लगेच सोय लागती बघ आमची बघत नाही कोणी काहीच नाही तानच नाही म्हणून नामदेव महाराज म्हणतात अभंगाचं तिसरं चरण आ कीर्तने बसता मन माझे कीर्तनी बसता निद्रे नागवील ए कीर्तनात बसलो तर आम्हाला झोप येते मन माझे गुंतले विषय सुखा म्हणजे या झोपेत आम्ही गुंतलेलो आहे ना या झोपेतून जागा व्हायसाठी एक काम करावं लागेल काय करावं लागेल तर सगळ्यांनी एकदा छान असं भजन करा विठ्ठल विठोबा रखुमाई विठोबा सगळ्या महिला मंडळांना सगळ्यांनी भजन करा Go by, 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 Go by
दक्षिणमुखी मारुती शिक्षण संस्था पांगरखेडा व आमचे गुरुवारी हरिभक्त पारे कपिल महाराज गुडे यांच्या संस्थेतील हे विद्यार्थी आहेत. टाळे वाजवा सरांसाठी, एकदा टाळे वाजवा, एकदा सरांसाठी सुद्धा टाळे वाजवा. आणि दोन्ही मुलं आपल्या गावामधलेच आहेत. ते विठ्ठल 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 आणि अगदी सुंदर मृदुंग जे वाजवतात, मृदुंग महामेरू
शेळके महाराज यांच्यासाठी सुद्धा सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा. सर्वांच्या विठ्ठला 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली.